नमस्कार मित्रांनो, हे बघा आता आम्ही तिकडे जेजुरीला निघालो सोमवतीला आणि माझ्यासोबत आमचं मामा इथं म्हणजे माणिक मानवर दोघं जण निघालो। आता आम्ही एक्सप्रेसला आलो इथं मुंबई पुणे महामार्गावर। इथं कोण गावाजवळ एक ब्रिज आहे, त्या ब्रिज खाली पुण्याला जाणाऱ्या गाड्या थांबतात त्यामुळे आता आमच्या वाड्यातनं मी ह्यांच्या वाड्यात गेलो आणि ह्यांना घेऊन इथं एक्सप्रेसला आलो। कुठं निघालोय मग आपण? आज दुपारी 12-1 वाजता रात्री जावं लागते। ही जी आजची आंघोळ आहे 12च्या आत आंघोळ आहे, तर मग लवकरच आम्ही निघालोय। मी 3 वाजता उठलो होतो, 2:45 म्हणजे आधीच उठलो 2:45 आणि मग तिथून आंघोळ करून 3-3:30 निघलो। तर इथं आम्ही आता पोचलो, आता 4-4:30 वाजता थांबला गाडीवाला। आता बसतो त्याच्यात। कुठं आहे कात्र जगा? आता इथे गाडी जरा थांबली खालापूर टोल नाक्यावर। जरा थोडासा चहा घ्यावा म्हणलं का हो? खालापूर इकडं आपटा फटा ड्रायव्हर पण आहेत, मला चहा घेऊ जरा। आले का कशाला खाली उतरायला होतो? द्या 3 द्यायची ड्रायव्हर आहे घरी चहावाला ड्रायव्हर चहा पिता ना, थोडा चहा प्यावा म्हटलं। गाडी ड्रायव्हरला पण रात्रभर अशी गाडी चालवायला लागते, चहा प्यायला जरा बरं पडते। चहा पाहुणं पाहुणं आता चहा पाचते आपल्याला। हा चल एक द्या बरं, या पाहुणं चहा याला। हा घ्या घ्या, आम्ही पण घेतो। ड्रायव्हर पण मस्त। तुम्ही कुठल्या गावचं? चहा पिता तुमचं गाव कुठलं? वाशिम। वाशिम तालुका जिल्हा कुठला? मानोरा तालुका जिल्हा वाशिम। आता इकडून तुम्ही कामाला कुठं असता? नावासेवा नावासेवा ती त्यांचा असा प्रवास असतो। निघाली गाडी आता। डाव्या साइडने दिला नंतर उजव्या साइडने मस्त बघायचा खाता दिला चालू आता पालखीवर नाजरच्या धरणामध्ये तिकडे देव आंघोळ करतो सोमवती अमुशाला सोमवती अमुशा हे 6 महिन्यात भरती तर आता माणिक मामाची माझी पण फुटाफुट झाली आता ते कुठं राहिलं ते पण मला माहित नाही मी कुठं आलो ते पण त्यांना माहित नाही कारण असं होतच कारण आपल्याला पालखीला खाता मिळायची आपली गडबड असते त्यामुळे आता ते पुन्हा काय गेलं मी आता पुढे आलो आता ते मागे तर पुढे ते पण नाही मला सांगता येत ते सगळे लोक करा नदीवर निघल्यात देव माझ्या आंघोळी मस्त बाकी आता तिथं आंघोळी होणार करा नदीवर हे बघा मित्रांनो इथं आलोय आता करा नदीवर यो मल्हार सागर आणि अनेक भक्त मंडळ इथं आपलं देव घेऊन येतात आणि इथं देवाची सगळी मान मानतूक देतात इथं सगळं जागरण गोंधळ आणि आपलं जे देव आहेत ते सगळं इथं या ठिकाणी घेऊन येतात तर देवाची इथं नाझरीच्या धारणावर करा नदीमध्ये देवाचा काय लोक तळे भंडार घालतात काय देवाचा सगळा असणारा का कुळदैवताचा आपल्या इथं मानपान देतात करा नदीवर तर आता थोड्या वेळामध्ये इथं पालखी येईल म्हणायचं बघा आता पालखी इथं करा नदीवर आली म्हणजे हे मल्हार सागर या ठिकाणी खंडोबा देवाची सोमवती अमुषाला आंघोळ होती तर आता सगळे भाविक भक्त पाण्यामध्ये उतरून देवाला आंघोळ घालणार आहेत मस्तपैकी अशी तर आता देवाची आंघोळ चालली आता आंघोळ आहे बघा 6 महिन्याच्या सोमवतीला खंडोबा देवाची आंघोळ इथं खंडोबा देवाची कडी लावतात नंगर तोडतात म्हणायचं देवाची मस्त म्हणजे श्याम आपला प्रवास कोकण ते जेजुरी जेजुरी ते मल्हार सागर इथं मस्त बाकी देवाला आंघोळ घातली आणि आता देव माघारी चालला माझं पालखी परत जेजुरी गडावर तर हा बराचसा लांबचा प्रवास आहे तिथं कराना देवर मल्हारसागरवर खंडोबा देवाला 6 महिन्यांनी सोमवती बत्त्याला म्हणून सगळे लोक येऊन आंघोळ घालतात. कारण हा देव खंडोबा देव महाराष्ट्राचा प्रदेश असतात. सर्व भाविक भक्त येतात आणि देवाचं दर्शन घेतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटत जातात. धन्यवाद.